किरचॉफ्स लॉज। हाँ हे क्वेश्चन आहेत बेस्ड ऑन पोटेंशियोमीटर, दीज क्वेश्चन इजी क्वेश्चन आहेत। वो दिस इज व्हीटस्टोन नेटवर्क, दिस इज व्हीटस्टोन नेटवर्क, 101, 102 पोटेंशियोमीटर। चलो लेट्स सॉल्व सम क्वेश्चंस क्विकली। सांगा मला फर्स्ट आंसर काय येईल। अ पोटेंशियोमीटर इज एन ऍक्युरेट अँड वर्सटाईल डिव्हाइस टू मेक इलेक्ट्रिकल मेजरमेंट ऑफ ईएमएफ बिकॉज द मेथड इन्वॉल्व्स व्हॉट। कशामुळे आपण बघा, हा कॉन्सेप्च्युअल क्वेश्चन आहे। पोटेन्शियोमीटर वापरून आपण ईएमएफ मोजू शकतो, हे कोणत्या कंडिशन मुळे माहिती का तुम्हाला? बी नो करंट फ्लो थ्रू गॅल्व्हॅनोम। कसं काय रिझन? तर जेव्हा पोटेन्शियल सेम असेल तेव्हाच। येस, काय होतं माहिती का, की कुठला पण सेल घेतला, समजा तुम्ही दुकानात एक सेल घेतला 3 व्होल्टचा आणि तुम्ही त्याच्या अक्रॉस एक व्होल्टमीटर लावला आणि मोजायला गेला ना, तर व्होल्टमीटर विल ओनली गिव्ह यू से 2.8 व्होल्ट, तो 3 व्होल्ट कधीच नाही मोजणार, बिकॉज व्होल्टमीटर विल ड्रॉ द करंट, करंट फ्लो करेल तो, अँड वेन करंट विल फ्लो देर विल बी सम इंटरनल लॉस ना, इंटरनल ड्रॉप असेल आय इंटू स्मॉल आर, सो इंटरनली थोडासा व्होल्टेज ड्रॉप होईल, सो बाहेर आपल्याला एवढाच मिळेल। जर मला ईएमएफ मोजायचं असेल ना, तर मला बॅटरीमधनं करंटच नाही फ्लो केला पाहिजे, आणि ती कंडिशन पोटेन्शियोमीटर आणू शकतो, नो करंट कंडिशन, अँड दॅट इज आन्सर बीटा। 108 पोटेन्शियोमीटर वायर इज 100 सेंटीमीटर लॉंग, कॉन्स्टंट पोटेन्शियल डिफरन्स इज मेंटेन्ड, टू सेल्स आर कनेक्टेड इन सिरीज, फर्स्ट एकमेकांना हेल्प करतात, सेकंड ते एकमेकांना अपोज करतात। म्हणजे फर्स्ट जेव्हा ते एकमेकांना हेल्प करतात ना, तेव्हा E1+E2 होतं आणि अपोज करताना E1-E2 होतं। तर तुम्हाला रेशो ऑफ देअर ईएमएफ विचारले, तुम्हाला माहिती का, हा तर टेक्स्टबुक मधला क्वेश्चन आहे आपला। E1+E2 करताना कितीला बॅलेन्सिंग लेंथ आहे, 50 सेंटीमीटरला। E1-E2 ला किती बॅलेन्सिंग लेंथ आहे, 10 सेंटीमीटर। सो 50/10 इज E1+E2/E1-E2। कॉम्पोनंटो डिव्हिडंडो केला ना, तर E1/E2 मिळेल 50+10/50-10, दॅट इज 60/40, आन्सर इज 3/2। कळालं का कसं सॉल्व्ह केलं मी? येस सर। इनफॅक्ट तुम्हाला झालं पण असेल, सेल्स इन सिरीज, सेल्स आपण जेव्हा कनेक्ट करतो ना पोटेन्शियोमीटर वरती, तेव्हा दोन वेज आहेत, एक आहे सम अँड डिफरन्स मेथड, ही सम अँड डिफरन्स मेथड आहे। पोटेन्शियोमीटर ऑफ लेंथ एल, रेझिस्टन्स आर, पोटेन्शियोमीटर वायर ऑफ लेंथ एल अँड रेझिस्टन्स आर आर कनेक्टेड इन सिरीज विथ अ बॅटरी ऑफ ईएमएफ ई नॉट अँड रेझिस्टन्स आर वन, अननोन ईएमएफ ई इज बॅलेन्स्ड फॉर लेंथ एल, देन द ईएमएफ इज गिव्हन बाय। किती सिम्पल क्वेश्चन, एक बॅट एक वायर आहे, रेझिस्टन्स आर आहे, लेंथ एल आहे, याला कनेक्ट केलं ई नॉट बरोबर आणि त्याचा इंटरनल रेझिस्टन्स आर वन आहे। कोणी सांगेल का या सर्किट मध्ये करंट किती फ्लो होतो? ईएमएफ अपॉन आर प्लस आर वन, बरोबर का? हो सर। सो एक ईएमएफ आहे वेगळाच ई, तो बॅलेन्स कुठे करतो माहिती का, लेंथ एल ला बॅलेन्स करतो, लेंथ एल ला। मला सांगा या लेंथ एल च्या वरचा ड्रॉप ई असेल का? नाही, ई विल बी याच्या वरचा ड्रॉप, या लेंथ वरचा, जो किती असेल करंट इंटू तेवढ्या वायरचा रेझिस्टन्स, एवढ्या वायरचा रेझिस्टन्स, या वायरचा रेझिस्टन्स किती असेल रे, करंट इंटू या वायरचा रेझिस्टन्स किती असेल एवढ्या मार्क केलेल्या वायरचा रेझिस्टन्स, पूर्ण एल, पूर्ण एल चा आर आहे, तर छोट्या एलचा किती असेल, क्रॉस मल्टीप्लाय करून आर इंटू एल वाय एल असेल का, एवढा असेल का नाही? फुल वायरचा आर आहे, एल सेक्शनचा किती असेल, क्रॉस मल्टीप्लाय करून आन्सर आला। सो करंट इंटू रेझिस्टन्स विल बी द व्होल्टेज ड्रॉप। सो तुम्हाला तेच विचारले ईएमएफ किती असेल, आय आर एल बाय एल, आणि आय ची व्हॅल्यू टाकली ना, ई नॉट आर एल अपॉन एल आर प्लस आर वन, असं काही ऑप्शन असेल तर तेच आन्सर आहे, ऑप्शन इज बीटा, करेक्ट का? यस सर। नाही एल नाही ना, डेल्टा डेल्टा डेल्टा, छोटा एल वरती पाहिजे ना, मोठा एल नाही, डेल्टा इज द आन्सर, समजलं? यस सर।
मी तुम्हाला सांगतोय जे लोक नीट देतात ना ते एचसीबी बीचसीबी साईडला ठेवून द्या, ते गरजच नाही तेवढ्या लेवलची. खूप इझी क्वेश्चन असतं हे क्वेश्चन, म्हणजे स्टेट बोर्डच्या लेवलचे. हा नीटचा प्रश्न 2020 पेपर जो नीटचा होता ना तो सीईटीच्या लेवलला पण हे करेल असा पेपर होता, एवढा सोपा होता. हा नीटचा पेपर आहे 2020. इट वॉज व्हेरी सिम्पल पेपर. 103 रेझिस्टन्स ऑफ वायर कनेक्टेड इन लेफ्ट गॅप ऑफ अ मीटर ब्रिज बॅलन्सेस 10 लेफ्ट गॅप मध्ये काय 10 ओहम आहे, राईट गॅप मध्ये किती आहे. जर काही 3:2 मध्ये डिवाइड होत असेल, लेंथ ऑफ द रेझिस्टन्स ऑफ द वायर, इफ द लेंथ ऑफ रेझिस्टन्स ऑफ वायर इज 1.5 देन लेंथ ऑफ 1 ओहम ऑफ द रेझिस्टन्स वायर इज. क्वेश्चन बघा किती सिम्पल आहे, थोडासा नीट वाचावं लागेल, मोठा क्वेश्चन आहे, 4-5 लाईनचा क्वेश्चन. रेझिस्टन्स वायर कनेक्टेड इन द लेफ्ट गॅप ऑफ अ मीटर ब्रिज बॅलेन्सेस 10 ओहम रेझिस्टन्स इन द राईट गॅप. ओके, देर इज अ रेझिस्टन्स वायर, एक रेझिस्टन्स वायर आहे, वी डोंट नो उसका रेझिस्टन्स. राईट गॅप मध्ये 10 ओहम लावलं, बॅलेन्सिंग कुठे होतं 3:2 ला, 3:2 ला बॅलेन्स होते, म्हणजे आर बाय 3 इज 10/2, आर इज 15, 15 ओहम आहे का नाही, हा रेझिस्टन्स वायर इज 15 ओहम. आता क्वेश्चन मध्ये विचारलंय, दिलंय इफ द लेंथ ऑफ द रेझिस्टन्स वायर, ही जी रेझिस्टन्स वायर आहे ना त्याची लेंथ 1.5 मीटर, 1.5 मीटर चा रेझिस्टन्स किती आहे 15 ओहम आहे ना, बरोबर. ते म्हणतात 1 ओहम, त्याच्यातला 1 ओहम ची लेंथ किती असेल, अरे 15 ओहम ची लेंथ 1.5 मीटर आहे, तर 1 ओहम ची लेंथ किती असेल, 0.1 मीटर असेल ना. हो सर, म्हणजे आन्सर काय येईल बी, असा प्रश्न होता. कुठल्या कुठपर्यंत पोहोचलो आपण, 110 AIBMT 15 कॅन्सल्ड. पोटेन्शियोमीटर वायर हॅज लेंथ 4 मीटर, पोटेन्शियोमीटर वायर हॅज लेंथ 4 मीटर, रेझिस्टन्स 8 ओहम, the resistance that must be connected in series so that accumulator so that the potential gradient is 1. तुम्हाला हा क्वेश्चन जो आहे ना एक्झॅक्ट क्वेश्चन सेम असाच क्वेश्चन आपल्या स्टेट बोर्डच्या टेक्स्टबुक मध्ये सापडेल, फक्त इथे 1 च्या जागी काही वेगळा असेल, इथे 4 च्या जागी काही वेगळा असेल, थोडेसे नंबर्स इकडे तिकडे केलेले असतील. सो तुम्हाला बेसिकली स्टेट बोर्डच्या टेक्स्टबुक मध्ये तो फॉर्म्युला माहिती पाहिजे, किंवा तो तुम्हाला पोटेन्शियोमीटरचा कॉन्सेप्ट माहिती पाहिजे. पोटेन्शियोमीटरच्या कॉन्सेप्ट मध्ये काय सांगितलं की वायरची लेंथ दिली आणि रेझिस्टन्स दिलाय, ठीक आहे. आपल्याला 2 व्होल्टचा अक्युम्युलेटर बॅटरी, म्हणजे मेन बॅटरी 2 व्होल्टची, तर कितीचा पोटेन्शियल ग्रेडियंट पाहिजे, ते म्हणतात कितीचा पोटेन्शियल ग्रेडियंट पाहिजे. एक सिरीज रेझिस्टन्स लावलाय ज्याची व्हॅल्यू माहित नाही आपल्याला, कितीचा पोटेन्शियल ग्रेडियंट पाहिजे आपल्याला. वी वॉन्ट पोटेन्शियल ग्रेडियंट 1 mV/cm. इथे वायर 400 cm आहे, 400 cm करा मल्टिप्लाय 400 cm, 400 mV व्होल्टेज असेल ना, म्हणजे 0.4 व्होल्ट असेल, याच्यावरचा ड्रॉप 0.4 व्होल्ट असेल, याच्यावरचा ड्रॉप 0.4 व्होल्ट कधी मिळेल, तर व्होल्टेज डिव्हिजनचा फॉर्म्युला असा आहे, रेझिस्टन्स ऑफ द वायर ज्याच्यावरचा ड्रॉप आहे त्याचा रेझिस्टन्स अपॉन R1+R2 इंटू टोटल व्होल्टेज. आता वायर वरचा रेझिस्टन्स किती आहे, 8 अपॉन R+8 इंटू टोटल व्होल्टेज इज 2 इज त्याच्यावरचा ड्रॉप 0.4 पाहिजे. सॉल्व दिस, 0.2 क्रॉस मल्टिप्लाय केलं तर R+8 विल बी 40, 0.2 ने डिवाइड केलं तर 40, सो आन्सर इज 32 ओहम. इज द आन्सर. काहीच नाही याच्यात. या पुढचा घ्या 111. सांगा 111 आन्सर काय येईल, कसं सॉल्व्ह करायचं, कोण एक्सप्लेन करेल 111 कसं सॉल्व्ह करायचं. 111 हाऊ टू सॉल्व्ह.
111 how to solve. कोण सांगेल मेथड? A potentiometer circuit has been set up for finding internal resistance of a given cell. ठीक है, potentiometer circuit has been set up for finding internal resistance of given cell. The main battery used across potentiometer wire has EMF 2 volt. Main battery. And there's a negligible internal resistance. Potentiometer wire 4 meter chi ahe. And there's a resistance R ahe. Okay. Okay, thamba. Potentiometer wire 4 meter long ahe. And its resistance is not R. ते म्हणतात इंटरनल रेजिस्टन्स ऑफ सेल काढायचा आहे. जेव्हा तुम्हाला माहिती आहे इंटरनल रेजिस्टन्स ऑफ सेल कसा काढतात, तर आपण सेल घेतो आणि याच्या अक्रॉस आपण एक आर रेजिस्टन्स लावतो. ज्यावेळेस इनफायनाईट रेजिस्टन्स लावला, इनफायनाईट लावला म्हणजे हा सर्किट ओपन ठेवला, बरोबर का? हा सर्किट ओपन ठेवला आणि जर बॅलेन्सिंग केलं तर आपण या केस मध्ये जे मोजतो ना ती लेंथ 3 आहे म्हणतात, 3 मीटर. बघा वाचा इथे 3 मीटर. आणि नंतर इथे जर काही 9.5 ओहम रेझिस्टन्स लावला तर बॅलेन्सिंग लेंथ किती येते माहिती का? 2.85 मीटर L2. व्हॉट इज इंटरनल रेझिस्टन्स ऑफ द सेल? अरे फॉर्म्युला बेस्ड क्वेश्चन आहे, असा फॉर्म्युला आहे. 9.5 ओहम कनेक्ट केला आहे, 3/2.85 -1 क्रॉस मल्टीप्लाय करा 9.5, 3 - 2.85 0.15/2.85. हे वन जा आणि हे 0.3 जा आहे. 9.53 जा 28.5 असतं, 28.5. सो हे वन जा आणि हे 2 जा आहे, सो आन्सर 0.5 हो मिळणार. हा खरंच टेक्स्ट बुक मधला फॉर्म्युला आहे, खरं सांगतो टेक्स्ट बुक मधला फॉर्म्युला आहे. हा क्वेश्चन जो होता ना आताचा, तो ह्या फॉर्म्युल्यावरती बेस्ड होता. स्टेट बोर्डचं टेक्स्ट बुक मी ओपन केले, हा फॉर्म्युला मी वापरला होता. इंटरनल रेजिस्टन्स ऑफ द सेल इज 9.5 L1/L2 - 1 मध्ये ही ओरिजिनल लेंथ 3 होती आणि 2.85. हे सॉल्व्ह केलं आपण आता. आत्ताच्या क्वेश्चनला ह्याला पीवायक्यूज खूप इम्पॉर्टंट आहे, काय पीवायक्यूज खूप जास्त इम्पॉर्टंट आहेत. तुम्हाला हे समजेल की काय क्वेश्चन, काय लेवल ऑफ क्वेश्चन विचारले जाते. चला हा घ्या 113 घ्या, 113. व्हॉट विल बी द आन्सर फॉर 113? परत एकदा बघा, परत एकदा. दोन लेंथ दिल्या आहेत, L1 L2 आणि रेझिस्टन्स दिलाय 10 ओहम. सो 10 110/100 - 1 10/100 1 आन्सर आलं. इंटरनल रेजिस्टन्स ऑफ सेल मोजण्यासाठी एक एक्सपेरिमेंट आहे, त्या एक्सपेरिमेंट वरती बेस्ड क्वेश्चन आहेत. इज इट क्लिअर? बघा संडेला जी टेस्ट आहे ना, त्या टेस्ट मध्ये मी हेच क्वेश्चन टाकणार आहे.
च्या पर्यंत आलेत ना, 50-60% क्वेश्चन्स विल बी प्रीवियस इयर क्वेश्चन्स. 33 इयर्स नीट वाल्यांसाठी, 41 इयर्स जेई वाल्यांसाठी. ठीक आहे, सो प्लीज मेक शुअर की तुम्ही सगळे पीवायक्यूज सॉल्व करून असाल या चार लेसनचे. जास्त नाही आहेत, जसं की करंट इलेक्ट्रिसिटीला 116 आहेत. त्यानंतर नेक्स्ट टॉपिकला किती आहेत, मॅग्नेटिझमला 83 आहेत, मॅग्नेट मुव्हिंग चार्ज मॅग्नेटिझमला. आणि इलेक्ट्रोस्टॅटिक्सला वगैरे बघू किती आहेत, इलेक्ट्रोस्टॅटिक्सला वगैरे 32 दिसत आहेत. नाही, ओके, इलेक्ट्रिक चार्ज इन फील्डला 32 आहेत. आणि त्याच्यानंतर इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल आणि कॅपॅसिटन्सचे किती आहेत, 54 आहेत. 100 समथिंग करंटचे आणि त्याचे पण 100. सो लगभग 300 क्वेश्चन तुम्हाला सॉल्व्ह करून यायचे. 300 क्वेश्चन इच अँड एव्हरी क्वेश्चन नीट सॉल्व्ह करून या. ठीक आहे, पाठ करू नका, युवा आन्सर सॉल्व्ह करून या क्वेश्चन. ट्राय टू सॉल्व्ह इच अँड एव्हरी क्वेश्चन. जेई मध्ये पण सेम, जेई मध्ये जास्त क्वेश्चन असतील. या लेसन्सचे क्वेश्चन सॉल्व्ह कर. आता काय करायचं सांगा, तुम्ही सांगा मला. टेस्ट तर संडेला आहे, तुमच्याकडे थर्सडे आहे, फ्रायडेला लेक्चर नसेल का, फ्रायडेला लेक्चर नसेल. सो फ्रायडे सॅटरडे संडे युटिलाइज करा हे 2-3 दिवस. असं समजा हीच ऍक्च्युअली एक्झाम आहे तुमची. आणि अटेंडन्स कंपल्सरी काय, अटेंडन्स सगळ्यांनी अटेंड करायचं, बिलकुल सुट्टी मारू नका. जे काही प्रिपरेशन झालंय त्या बेसिसवरती द्या, कधी ना कधी तर फेस करायची ते रियालिटी. सो तुम्ही एवढं पुढे पुढे ढकलाल ना की चला नंतर देऊ नंतर अभ्यास करून देऊ, तेवढं ते पुढे जाईल, अभ्यास होणार नाही. सो ही टेस्ट कंपल्सरी सगळ्यांनी द्यायची आहे. इज इट क्लिअर? किती वाजता आपण डिसाइड करू, मॉर्निंगलाच असेल जसं लास्ट टाइम होतं 11-12, तशीच काही असेल टेस्टचं टायमिंग, 11-12 वगैरे संडेला असेल. इनफॅक्ट केमिस्ट्रीची पण आहे, सो केमिस्ट्रीची पण टेस्ट असल्यामुळे कंबाइंड असेल. सो 10-12 वगैरे काही असेल. बोथ दी पेपर्स विल बी गिव्हन टू यू, केमिस्ट्री ॲज वेल एज फिजिक्स. केमिस्ट्री अँड फिजिक्स दोन्ही देऊ, 2 तास मिळतील तुम्हाला. सो तुम्ही केमिस्ट्रीचा टायमिंग वापरू शकता फिजिक्स मध्ये, केमिस्ट्रीला लवकर सॉल्व्ह करून. जेई वाल्यांचं मॅथ्स असेल तर पीसीएम पूर्ण पेपर असेल, पण तुमचा मॅथ्स वेगळा आहे सोहम, ते सीईटीचा मॅथ्स आहे. ठीक आहे, सो तुम्ही सीईटीचा पेपर आहे, जेईचा नाही. इंटिग्रेशनचा ना, डेफिनेट इंटिग्रेशन ऍप्लिकेशन या संडेची रिटेस्ट आहे ना. थोडं सजेशन द्या रे मला, काय करायचं आता, नेक्स्ट लेसन चालू करायचा ईएमआय का, क्वेश्चन सॉल्व्ह करायचे अजून, इफ यस देन विच टॉपिक. ईएमआय स्टार्ट करू, वोटिंग घेऊ, वोटिंग वोटिंग. Tell me, EMI, new lesson, EMI, or solving question, or something else. Please chat box वरती put करा दे. काय केलं पाहिजे आता, आज आणि उद्या 2 दिवस. EMI solving जास्त आहेत, मॅग्नेटिक इफेक्ट solving. ठीक आहे, मोस्टली सगळे पीवायक्यू सॉल्विंग करतात, पीवायक्यू सॉल्विंग म्हणतात. सो मी प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स घेतो,
नो प्रॉब्लेम, ईएमआय आपण मंडेला चालू करू. मॅग्नेटिक इफेक्ट्सचे घ्या म्हणतात, मॅग्नेटिक इफेक्ट्स, मॅग्नेटिक इफेक्ट्स घेऊ का कोणता घेऊ? मॅग्नेटिक, मॅग्नेटिक इफेक्ट्स घेऊ. ठीक आहे, आपण आता काही क्वेश्चन याच्यातले केले असतील, काही तुम्ही डाऊट विचारले असतील, तर जे नाही केलेत ते सॉल्व्ह करूया. ठीक आहे, काय बायोसायबर्ट्स लॉ पासून, बायोसायबर्ट्स लॉ पासून घेऊ का? बायोट सायवर्ट्स लॉ कुठे आहे? ठीक आहे, बायोट सायवर्ट्स लॉ च्या पुढच्या घेऊयात. चलो लेट सॉल्व दिस क्वेश्चन. जेई मेन्स चा क्वेश्चन आहे हा, 12 एप्रिल. फाइंड द मॅग्नेटिक फील्ड ऍट पॉइंट बी. बघा आपण क्वेश्चन नको सॉल्व्ह करायला, आपण क्वेश्चन मध्ये काय समजलं पाहिजे, काय सुचलं पाहिजे त्याच्यावरती थोडस वर्क करूयात का. फाइंड द मॅग्नेटिक फील्ड ऍट पॉइंट पी, क्वेश्चन समजतोय का बघूया. ड्यू टू अ स्ट्रेट कंडक्टर सेगमेंट ए बी, लेंथ इज गिव्हन, करंट इज गिव्हन. हा कशा कोणत्या पार्ट वरती क्वेश्चन बेस्ड हे रेकॉग्नाइज करता आलं का तुम्हाला? जस्ट टेल मी व्हॉट इज द विच पार्ट ऑफ दिस, विच दिस क्वेश्चन इज बेस्ड ऑन विच पार्ट. एप्लीकेशन ऑफ बायो सर्वर्स नो, म्हणजे मॅग्नेटिक फील्ड स्टेट करंट कॅरिंग कंडक्टर. बरोबर, मॅग्नेटिक फील्ड फायनाईट का इनफायनाईट? फायनाईट, फायनाईट, फायनाईट. फायनाईट असेल, डी डिस्टन्स असेल, अल्फा बीटा अँगल असतील, हाऊ डू वी सॉल्व? म्यू नॉट अपॉन 4 पाय इन साइन अल्फा प्लस साइन बीटा अपॉन खाली डिस्टन्स. इथे अल्फा बीटा काढता येईल का? ट्रिग्नोमेट्रिक रेशियो 37 37, बरोबर का? जमेल ना पुढे पेक्षा डायरेक्ट साइनची व्हॅल्यू टाकू. हा सर, हा साइनची व्हॅल्यू टाकू. पण हा माहित, बरोबर, मी स्टँडर्ड आहे म्हणून सांगितलं, स्टँडर्ड अँगल आहे म्हणून सांगितलं. ही 3 आहे, ही 4 असेल, ही 5 असेल, 37 आहे. सो साईन 37 3/5 टाकणार आपण, बरोबर ना? हो. पहिल्या क्वेश्चनचा कॉन्सेप्ट कळाला तुम्हाला, कशावरती बेस्ड आहे. सॉल्व्ह करणं तर कोणी पण करेल सॉल्व्ह, ते सॉल्व्ह करून व्हॅल्यू टाकणं काही अवघड नाही आहे, ते तर जमलंच पाहिजे. सेकंड क्वेश्चन सांगा, कुठल्या बेसिस कशावरती बेस्ड आहे. सेकंड क्वेश्चन, कोणत्या कॉन्सेप्ट वरती बेस्ड आहे, कुठला फॉर्म्युला वापरायचा आपल्याला इथे? सर्व एक्सिस पे सर्क्युलर प्लेन का? हा नाही, एक्सिस पे पूछा है क्या? हा सर, अबाउट इट्स एक्सिस. नहीं नहीं, वो तो रोटेट हो रही है अबाउट रोटेशन पे. ये जो है इट इज रोटेटिंग अबाउट सेंटर है सर, मैग्नेटिक फील्ड एट द सेंटर दिलेले आहे. मॅग्नेटिक फील्ड ऍट सेंटर वापरावे लागेल. सी काय क्वेश्चन आहे, की एक रिंग आहे, इट इज रोटेटिंग, ह्याच्यावरती चार्ज क्यू रिसाइड करतो, बरोबर का? आणि गोल फिरल्यामुळे इट इज ऍज गुड एज करंट इज फ्लोइंग, आणि करंट कॅरिंग कॉइलच्या सेंटरचा मॅग्नेटिक फील्डचा फॉर्म्युला वापरायचा आहे, म्यू नॉट आय अपॉन 2R, बरोबर का? फक्त क्यू ला काय टाकता येईल आपल्याला, सॉरी आय ला काय टाकता येईल, आय ला क्यूच्या टर्म्स मध्ये, बिकॉज क्यू विचारलंय. सम हाउ या टी ला ओमेगा मध्ये कन्वर्ट करावं लागणार आहे, बिकॉज अँग्युलर वेलॉसिटी इज गिवन, यु नो हाऊ टू कन्वर्ट, बरोबर का? येस सर. पुढे सॉल्व्ह करता येईल. सो हा क्वेश्चन च्या मागे काय लॉजिक आहे समजतंय का तुम्हाला? हा क्वेश्चन ऍक्च्युली एक सर्क्युलर कॉइल कॅरिंग करंट आय जर विचारला असता तर खूप 5-8 प्रश्न झाला असता. सर्क्युलर कॉइल कॅरिंग करंट आय, फाइंड द फील्ड ऍट द सेंटर, नो. त्यांनी त्याला ट्विस्ट करण्यासाठी ते म्हणे की ह्याला फिरवूयात रिंगला, आणि चार्जला आपण स्टेशनरी ठेवूयात. चार्ज गोल फिरायला लागला की तो करंट कॉन्स्टिट्यूट करेल, आणि त्याच्यावरून चार्ज विचारला आहे, असा होता तो क्वेश्चन. दोन कॉन्सेप्ट मिक्स केलेत. तिसरा सांगा बरं. पहिल्यासारखाच, व्हेरी गुड. कळालं सगळ्यांना पहिल्यासारखा का? हा सर.
सांग बरं का व्हाय इट इज लाईक फर्स्ट क्वेश्चन सर क्योंकि ये भी सर्कुलर मतलब लूप ही है और इसमें क्लॉकवाइज जा रहा है करंट और सेम ही है सर और सेंटर पे पूछा एंगल कितना आएगा इक्विलैटरल है तो 60 एल का यस सर समेल का रे तुम्हाला हे डिसिजन घेण्यासाठी किती सेकंड्स लागतात हे खूप इम्पॉर्टंट आहे ह्या क्वेश्चन आपल्याला जमणार आहे का नाही आता हा प्रश्न वाचल्या तुम्हाला रिअलाइज झालं पाहिजे हा तर जमणार आहे फायनाईट वायरचा क्वेश्चन आहे तीन फायनाईट वायरचे ऍड करायचे बिकॉज त्यानेच तुम्हाला हे डिसाईड होणार की आत्ता सॉल्व्ह करायचं की स्किप करायचं हा प्रश्न वाचा 90 degrees दोन वायर ठेवले आहेत मॅग्नेटिक फील्ड विचारली आहे पॉइंट पी ला जमेल का क्वेश्चन हो सिंपल आहे ना यस सर या वायर्स इनफाइनाइट लॉन्ग आहेत का हो बरोबर वन वायर इज अलॉन्ग एक्स एक्सिस इसका मैग्नेटिक फील्ड करंट ऐसे कैरी कर रहा है वो जीरो इस पॉइंट पे मैग्नेटिक फील्ड कैसे होगा पी पॉइंट पे डॉट या क्रॉस जेड कैप डॉट होगा ना डॉट डॉट होगा डॉट म्हणजे कमिंग आउट मतलब झेड एक्सिस के कॅप होगा और दुसरे वायर का फील्ड कैसे होगा माइनस के कॅप क्रॉस माइनस के कॅप होगा सो एक प्लस एक माइनस असणार एक प्लस एक माइनस असणार अपोजिट डायरेक्शन सो प्लस असणार त्याची व्हॅल्यू काय असणार जे नॉट आय अपॉन 2d 2πd πd बरोबर येस सर येस सर आणि दुसऱ्याचे इक्वल असणार फक्त एकमेकांना कॅन्सल करतील झिरो समजलं ना काही डाऊट आहे का कोणाला समजलं सगळ्यांना समजते ना काय चाललंय हो सर येस गुड आता हा जॅन 12 आणि हा जॅन 8 ला विचारलेला प्रश्न आहे या वायर मुळे अशी एक वायर चालली करंट घेऊन अशी चालली ती आणि दुसरी वायर इथून करंट घेऊन आली बट ती अशी चालली आणि इथे विचारले फील्ड या वायर चं काही कॉन्ट्रीब्युशन असेल का या ब्ल्यू कलरच्या वायरचं नसणार या ब्ल्यूचं पण नसणार क्यूएमचं पण नसणार फक्त या रेड नको या ब्लॅक कलरच्या वायरचं कॉन्ट्रीब्युशन असणार आणि या ब्लॅक कलरच्या असणार या ब्लॅक कलर मध्ये करंट वर चाललाय सो मॅग्नेटिक फील्ड क्रॉस का डॉट इथे क्रॉस इथे करंट खाली चाललाय तरी पण क्रॉस तो असं म्हणता येईल का ऍज गुड ऍज ही अर्धी इन्फायनाइट आणि अर्धी इन्फायनाइट सॉकी इन्फायनाइट वायर नाही इन्फायनाइट नाही ना सर 4 दिले दिले का लेंथ हो नाही नाही ओपी ओपी 4 ओपी 4 दिले ओपी बघ ना इथे डॉटेड दाखवलं हो हो सर इन्फिनिटी सो म्यू नॉट आय बाय 2πd आंसर आलं पाहिजे बिकॉज ह्याच्यासाठी म्यू नॉट आय बाय 4πd आलं पाहिजे ना हाफ ऑफ इन्फायनाइट एंड ऑफ इन्फायनाइट और इसके लिए भी सेम बट बोथ आर हेल्पिंग इच अदर बोथ द फील्ड्स आर हेल्पिंग इच अदर सो वेदर दिस फॉर्मूला विल वर्क यस सर सब्स्टिट्यूट करने के बाद यू विल गेट द आंसर इन टू द पेज और आउट ऑफ द पेज असा आंसर येईल सिक्स्थ क्वेश्चन कोणत्या कॉन्सेप्ट वरती बेस्ड आहे मॅग्नेटिक फील्ड टू सर्क्युलर वायर आणि मॅग्नेटिक फील्ड टू सर्क्युलर वायरचा बरोबर आणि अजून काय असतो फॉर्म्युला मॅग्नेटिक फील्ड ऑफ सर्क्युलर वायर म्यू नॉट आय अपॉन टू आर एन आय अपॉन टू आर हा
त्यांनी एक वायर घेतली. काय क्वेश्चन बघा, काय वायर, टू वायर, वन ऑफ द टू आयडेंटिकल कंडक्टिंग वायर, दोघांची लेंथ एल आहे. काय एकाला बेंड केलंय, एकाला बेंड केलंय एका लूप मध्येच, आणि एकाला बेंड केलंय एन नंबर ऑफ टर्न्स मध्ये. सो मॅग्नेटिक फील्डचा रेशो काय असेल? ठीक आहे, दोघांच्या सेंटरला मॅग्नेटिक फील्डचा रेशो काय असेल? आता बेसिकली नंबर ऑफ टर्न्स आणि रेडियस, एल, एलचा फॉर्म्युला काय असेल? एल असा असेल का टू पाय आर इन टू एन, बरोबर का? टोटल लेंथ ऑफ द वायर ही युटिलाइज कशी होईल? टू पाय आर एक्स सरकमफरन्स इन टू एन टाइम्स, मग जाऊन एल मिळेल ना, बरोबर का? यस सर. सो तुम्ही मला सांगा मॅग्नेटिक फील्ड एन वर कशी डिपेंडेंट आहे? आर ला आपल्याला रिप्लेस मारावं लागेल, आर ला रिप्लेस मारावं लागेल. कशाने रिप्लेस मारावं लागेल? एल अपॉन टू पाय एन नी, एन वरती जाईल ना, एन स्क्वेअर ला प्रपोर्शनल. सो मॅग्नेटिक फील्ड एन स्क्वेअर ला प्रपोर्शनल असते जर एल कॉन्स्टंट असेल, आणि एल तर कॉन्स्टंट आहे दोन्हीचं. आता रेडियस ला इग्नोर मारला, पण रेडियस टेन्शनच काढून टाकलं. सो प्रपोर्शनल टू एन स्क्वेअर असल्यामुळे फर्स्ट केस मध्ये वन येईल आणि खालच्या सी मध्ये एन. सो आन्सर सीटा येईल, सी येईल आन्सर. पता का? सर लूप मध्ये मॅग्नेटिक फील्ड एन स्क्वेअर ला प्रपोर्शनल आहे ना? कशाला? लूप मध्ये मॅग्नेटिक फील्ड एन स्क्वेअर ला प्रपोर्शनल आहे ना? प्रोव्हाइडेड दॅट लेंथ ऑफ द वायर इज कॉन्स्टंट. जर लेंथ ऑफ द वायर कॉन्स्टंट असेल ना, तर हा फॉर्म्युला बनतो. म्हणजे ज्या ज्या वेळेस ह्याच्या पुढे तुम्हाला लाईफ मध्ये असं क्वेश्चन येईल की एक वायर आहे, त्या वायरची लेंथ एल आहे, आणि ह्याचा जर काही लूप बनवला आणि एन वन नंबर ऑफ टर्न्स बनवले, नंतर एन टू नंबर ऑफ टर्न्स बनवले, तर मॅग्नेटिक फील्ड चा रेशो काय येईल? तर आन्सर आहे एन वन बाय एन टू द होल स्क्वेअर. कळालं? किंवा आर टू बाय आर वन द होल स्क्वेअर. रेडियसला इन्व्हर्स, रेडियसच्या स्क्वेअरला इन्व्हर्सली प्रपोर्शनल. नंबर ऑफ टर्न्सचा संबंध नसेल तर रेडियस घ्यायचं, मग रेडियसच्या इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ रेडियस. व्हेनेव्हर एल इज कॉन्स्टंट, ते महत्वाचं, एल कॉन्स्टंट असेल तरच. हा क्वेश्चन कसा सॉल्व्ह करायचा बघितलं, बघितलं समजेल का कसं सॉल्व्ह करायचं? सर्क्युलर आर्क. हा, आर्कचे दोन फॉर्म्युले, एक ऍड एक्सट्रॅक्ट, एकाची फील्ड इन एकाची फील्ड आउट असणार आहे. समजते ना रे? येस सर. सो क्वेश्चन्स जे असतात ना ते क्वेश्चन्स खूप इझी असतात. तुम्हाला रेकॉग्नाइज करता आलं पाहिजे की क्वेश्चन घ्यायचा का नाही सॉल्व्ह करायला. लगेच एट क्वेश्चन, टू आयडेंटिकल वायर ए अँड बी इच ऑफ लेंथ एल कॅरीज सेम करंट आय, ए इज बेंट इन फॉर्म ऑफ सर्कल, बी इज बेंट इन फॉर्म ऑफ स्क्वेअर, बी आणि बी 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 आर द मॅग्नेटिक फील्ड, देन व्हॉट इज द रेशो ऑफ बी ए टू बी बी. जमेल का? हो सर. स्क्वेअरचं काढणं थोडस डिफिकल्ट जाईल, बाकी तुम्हाला ह्याचं काढण्यात काही प्रॉब्लेम नाही येणार. सर्क्युलरचं, सर्क्युलरचं इझिली जमेल. स्क्वेअरचं काढण्यामध्ये काय प्रॉब्लेम आहे माहिती का? एका साईडचं काढावं लागेल ना, 45 45, आणि नंतर त्याला इंटू फोर करावं लागेल. सर हे एल बाय फोर होईल समोर चालेल. हा, एल बाय फोर येईल, बरोबर. जमेल ना पण तुम्हाला हे? येस सर. बघा, हा क्वेश्चन आतापर्यंत जेवढे क्वेश्चन सॉल्व्ह केले त्याच्यामध्ये थोडा टफ आहे. हा 2012 क्वेश्चन आहे आणि तेव्हा जेई नव्हती. या 12 आधीचे क्वेश्चन प्रॉब्ली यु विल फाइंड सम डिफिकल्ट. त्याच्या आधी होती ए आय ट्रिपल ई आणि आय आय टी जेई, त्यामुळे क्वेश्चनची लेवल थोडीशी हाय होती. 13 पासून जेव्हा जेई केली ना, लेवल ऑफ क्वेश्चन थोडीशी कमी झाली, कारण की ती कंपल्सरी एक्झाम करून टाकलेली ऑल ओव्हर इंडिया. दॅट्स वाय. त्यामुळे सगळ्या बोर्डचा विचार करून थोडी लेवल ऑफ क्वेश्चन कमी केली. केलं आपण? येस, हे आपण केलं ऑलरेडी सॉल्व्ह.
मला असं वाटतं त्याचा आन्सर सी येतं का रे? येस सर. 2013 ला सीईटी होती होती 2013 ला सीईटी 2013 ला सीईटी होती, ती एमटी सीईटी होती. एमटी सीईटी 2014 पासून सीईटी बंद झाली, बट नंतर 2 वर्षानंतर गव्हर्नमेंट चेंज, डिसिजन चेंज, 2016 ला परत सीईटी आली आणि आता कंटिन्यू आहे. जेई राहिलीच. 2013 वॉज द फर्स्ट इयर ऑफ जेई मीन्स अन ऍडव्हान्स. आता तुम्हाला ह्याच्या आधीचे क्वेश्चन तर ऑब्व्हियसली खूप टफ वाटतीलच, बट यू कॅन ट्राय दिस क्वेश्चन एज वेल. हे तर आपण केला हा क्वेश्चन सॉल्व, मला विचारलेलं वाटतं कोणतरी. अजून कुठल्या कॉन्सेप्ट वरती बघायचे क्वेश्चन सांगा. अनालिटिकल टाइप कोणते असतात बाबा? राजेश सर खाली दिलेले असतात टॉपिक मध्येच हे का? हा सर, ते म्हणजे अवघड जातात. ओके ओके. हे क्वेश्चन मला असं वाटतं ना, हे क्वेश्चन नाही का, जेई ऍडव्हान्सचे क्वेश्चन आहेत. हे जे क्वेश्चन आहेत ना, हे जेई ऍडव्हान्सचे क्वेश्चन. सो हे तुम्ही ना, मला असं वाटतं की पहिला जो जॅन अटेम्प्ट आहे ना रे, आता टाइम कमी आपल्याकडे, जॅन अटेम्प्ट पर्यंत सॉल्व नका करू. सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, चार महिने थोडस मेन्सच्या दृष्टीने जास्त फोकस करा. एकदाच पहिल्या अटेम्प्ट मध्ये चांगला स्कोर आला ना, की नंतर थोडस जास्त एम किंवा जास्त फोकस आपण शिफ्ट करू शकतो ऍडव्हान्स साठी. काय होईल नाही तर सांगतो, की एका टॉपिकला खूप वेळ निघून जाईल तुमचा. हे क्वेश्चन नो डाऊट जास्त कॉन्सेप्च्युअली क्लिअर करतील, तुमचे कॉन्सेप्ट क्लिअर करतील, बट आता टाइम घेतील. सो आता सॉल्व्ह करण्यात वेळ नका घालू. आता थोडस स्टिक टू युअर पी वाय क्यूज, स्टिक टू डीसी पांडे चे लेवल 1 क्वेश्चन, जे मेन्सच्या लेवलचे क्वेश्चन आहेत तेवढेच सॉल्व्ह करा. आणि थोडस रिपीटेशन वर भर द्या. तुम्ही रिपीट नाही केलं ना, तुम्हाला गोष्टी लक्षात नाही राहणार. सो मला असं वाटतं की हे क्वेश्चन सध्या नाही केले झाले. आणि तसं पण ह्याच्यात बघ, हे जे क्वेश्चन आहेत ना, हे 97, 87 खूप जुने क्वेश्चन आहेत. सो हे क्वेश्चन जे मेन्स चे तर नाही आहेत, ते फिक्स आहे. ठीक आहे. सोलेनॉइडच्या ऍक्सिसचा फॉर्म्युला काय असतो असा डाऊट आहे. सांग मला काय असतो फॉर्म्युला, कोणी पण सांग. व्हॉट इज द फॉर्म्युला ऑन द ऍक्सिस ऑफ सोलेनॉइड? Yes. What is the formula on the axis of solenoid? Magnetic field, sir. Nahi, magnetic, ha, magnetic field on the axis of solenoid. It is mu naught Ni. Ni. 9999. अरे बघा, आपण थोडं फॉर्म्युला खेळायला पाहिजे. तुम्हाला सगळे फॉर्म्युले आले पाहिजे. एक काम करतो मी, तुम्हाला सगळे फॉर्म्युले एकदा रिवाइज करून देतो. ठीक आहे, जेवढे इलेक्ट्रोस्टॅटिक्स पासून मॅग्नेटिझम पर्यंत सगळे फॉर्म्युले लर्न करायचे आपल्याला. तुम्हाला फॉर्म्युलाच येत नाही, हा एक मोठा प्रॉब्लेम. मी जेव्हा म्हणतो सोलेनॉइडच्या ऍक्सिसची मॅग्नेटिक फील्ड काय, तर म्यू नॉट एन आय त्याचा फॉर्म्युला आहे. म्यू नॉट एन आय आणि एंडला गेल्यावरती फील्ड किती होते? म्यू नॉट एन हाफ म्यू नॉट एन आय. सर बोल सर, तो पहिला सेंटर साठी होता ना म्यू नॉट एन आय? पहिला सेंटर साठी होता, एंडला हाफ होतो. हा सर ठीक आहे. आपण फॉर्म्युले सगळे लिहून घेऊया. चला त्यांच्या ह्याच्यात दिलेत का बघतो आधी फॉर्म्युले. नाही सर, यामध्ये या बुकमध्ये नाही फॉर्म्युला.
इलेक्ट्रोस्टॅटिक्स पासून वी विल स्टार्ट. ठीक आहे, इलेक्ट्रोस्टॅटिक्स मध्ये पासून वी विल स्टार्ट. फर्स्ट इज कुलोम्स लॉ. सेकंड, मी ते फॉर्म्युला नाही लिहिले, फॉर्म्युला नाही लिहिते मी, आय एम रायटिंग की काय कसला फॉर्म्युला आहे हे लिहायचं आपल्याला. कुलोम्स लॉ, कुलोम्स लॉ नंतर सुपरपोजिशन. ऑफ फोर्सेस म्हणजे खूप सारे फोर्सेस ऍक्ट होत असतील तर काय लॉजिकल येते. तिसरं इलेक्ट्रिक इंटेन्सिटी. चौथ इलेक्ट्रिक इलेक्ट्रिक इंटेन्सिटीला ई बार म्हणून आपण. ओके, इलेक्ट्रिक इंटेन्सिटी एकदा फॉर्म्युला कळाला की त्या तो फॉर्म्युला E bar for point charge. Point charge साठी किती असतो त्याचा फॉर्म्युला? तो फॉर्म्युला E bar for ring किती असतो? Ring. ठीक आहे, E bar for rod किती असतो? हे काही स्टँडर्ड बॉडीज बघितलेलं आपण, माझ्या मध्ये पॉइंट चार्ज, रिंग आणि रॉडच बघितलेलं. त्यानंतर फोर्थ इलेक्ट्रिक इंटेन्सिटी नंतर आपण जम्प केलं इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स वगैरे वगैरे, दॅट वॉज फाईन. इलेक्ट्रिक इंटेन्सिटी नंतर आपण जम्प केलं गॉस लॉ वरती. गॉस लॉचे पण ऍप्लिकेशन बघितले आपण नंतर. ई फॉर स्फिअर बघितलं आपण. ई फॉर सिलेंडर बघितलं आपण, किंवा त्याच्या आधी स्फेरिकल कंडक्टर आणि ई फॉर स्फेरिकल नॉन कंडक्टिंग स्फिअर. सर एवढे फॉर्म्युले पहिले सांगा मला एक एक करून. पहिला काय कुलोम्स लॉ चा फॉर्म्युला? के क्यू वन क्यू टू अपॉन आर स्क्वेअर. सुपरपोजिशन चा फॉर्म्युला F net. F1 plus F2 plus F2. F1 पहिल्या चार्ज मुळे, दुसऱ्या चार्ज मुळे, F2 बार प्लस F3 बार, सगळ्या चार्जेसचे नेट डॉट 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 Fn वेक्टर ऍडिशन. यस, इलेक्ट्रिक इंटेन्सिटीचा फॉर्म्युला काय असतो? F अपॉन Q, Q नॉट. फोर्स ऍक्टिंग पर युनिट चार्ज, बरोबर का? हो. यस सर. मग तो पॉइंट चार्ज साठी किती असतो? तो रिंग साठी किती असतो? बोला किती? KQX upon R square plus X square raised to 3/2. बरोबर आहे का फॉर्म्युला? यस सर. अरे डिरेक्शन काय असते? पॉझिटिव्ह असेल तर अवे, अवे पॉझिटिव्ह असेल तर अवे. रॉड साठी काय असते? एक होता परपेंडिक्युलर, एक होता पॅरलल चा फॉर्म्युला. आठवतंय? परपेंडिक्युलर ची काय होता? साईन अल्फा प्लस साईन बीटा होता. हो सर.
आणि याच्यासाठी कॉस बीटा कॉस अल्फा मायनस कॉस बीटा कॉस अल्फा मायनस कॉस बीटा मायनस होता वाटतं मला हो मायनस होता मायनस कॉस बीटा गॉस लॉ सगळ्यांना माहिती आहे टोटल फ्लक्स इज इनसाइड चार्ज वन एप्सिलॉन नॉट आणि स्फेरिकल कंडक्टर लिहिला आहे नॉन कंडक्टिंग स्फिअर लिहिला आहे स्फेरिकल कंडक्टर आणि नॉन कंडक्टिंग स्फिअर मध्ये काय फरक असेल तर याच्यामध्ये चार्ज फक्त बाहेरच स्प्रेड होतो कंडक्टर असेल ना चार्ज फक्त बाहेर स्प्रेड होतो सो ईचा फॉर्म्युला काय असतो के क्यू बाहेर स्क्वेअर असतो समजतंय का सर इलेक्ट्रिक फील्ड रॉड मध्ये टू चा फॅक्टर नाही येत ना नुसतं के लॅम्बडा बाय डी येत ना अरे हो टू चा फॅक्टर नाही तो के ऍड होऊन जाईल ना टू होऊन जाईल बरोबर ना हो सर चेक करायचं टू नसतो होते हॅलो सांगा रे काय येईल हा फॉर्म्युला आहे ना स्फिअर साठी हो सर त्याचा ग्राफ जर तुम्ही प्लॉट करायला गेला ना तर आतमध्ये फील्ड झिरो असते आणि नंतर ड्रॉप होते इन दिस वे वेर ऍज नॉन कंडक्टिंग असेल ना नॉन कंडक्टरला सीन काय असतो माहिती का चार्ज आतमध्ये पण बसतो एव्हरीवेअर चार्जेस बाहेर पण असतो सरफेस वरती सो फॉर्म्युला काय असतो आतमध्ये आणि बाहेर वेगळा फॉर्म्युला असतो आतमध्ये असा असतो का के क्यू बाय आर असा असतो का हो सर त्याचा ग्राफ कसा येईल असेल का ग्राफ नंतर ड्रॉप हो सर बरोबर का हे इलेक्ट्रोस्टॅटिकचे काही फॉर्म्युले आहेत त्याच्यानंतर सिलेंडर पण येईल त्याच्यामध्ये शीट येईल एनी शेप बॉडी येईल पोटेन्शियल येईल खूप साऱ्या गोष्टी हे तुमचे सगळे फॉर्म्युले बाय हार्ट पाहिजे सिलेंडर साठी काय लॅम्बडा बाय टू पाय ई नॉट आर बरोबर सिलेंडर साठी हा फॉर्म्युला असतो एक्सियल पॉइंट आर इनसाइड झिरो असते बाहेर हा फॉर्म्युला असतो बरोबर प्लेन शीट असेल तर सिग्मा बाय टू एप्सिलॉन बरोबर हे काही स्टँडर्ड फॉर्म्युले आहेत जे तुम्हाला माहिती पाहिजे आणि नंतर मग फॉर्म्युले अजून ऍड होतात पुढे जाऊन त्यामुळे नंतर मग कन्फ्युजन होतं मॅग्नेटिक्स मध्ये तर खूप फॉर्म्युले आहेत इलेक्ट्रोस्टॅटिक्स मध्ये खूप आहेत करंट मध्ये खूप आहेत सगळे फॉर्म्युले बाय हार्ट पाहिजे आणि त्याच्या मागचे लॉजिक माहिती पाहिजे ठीक आहे सो उद्याचा टास्क तुम्हाला सांगतो उद्याचा टास्क काय एक छोटासा टास्क देतो मी तुम्हाला इलेक्ट्रोस्टॅटिक्स चे सगळे फॉर्म्युलेची एक मस्त पैकी 2-3 पानात पूर्ण व्यवस्थित शीट बनवून एक ग्रुपनी मला द्या मी सांगतो कोण कोण इंटरेस्टेड आहे
सगळे फॉर्म्युलेचे प्रॉपरली चीट नाही बनवायचे आपल्याला एक्झामला घेऊन जायला, मोठं मोठं लिहा व्यवस्थित लिहा आणि त्याचं एक हे बनवायचं शीट बनवायची त्याची प्रॉपरली. मी काय करतो तुम्ही मला ते सगळे द्या, मी तुम्हाला त्याची झेरॉक्स मारून कंपाईल करून सॅटर्डे संडेला तुम्ही याल ना टेस्टला तेव्हा तुम्हाला देऊन टाकेन टेस्ट नंतर, सो दॅट तुम्हाला ते नंतर फ्युचर रेफरन्सला राहील. मेक ऑल द फॉर्म्युले के नोट्स, डोंट राईट डेफिनेशन्स, डोंट राईट एनिथिंग, जस्ट राईट द फॉर्म्युले आणि शॉर्ट मध्ये काही चेंजेस जसं की मी दाखवलं तुम्हाला हे सगळं आपण इथं लिहिलं ना हे सगळं असं, किंवा इव्हन तुमच्याकडे त्याची सॉफ्ट कॉपी राहिली तरी रेफर करण्यासाठी चांगलं आहे. प्लेन शीटचं विदाऊट गॉस लॉ डिराईव्ह करता येतं का? तर इंटिग्रेशन वगैरे करून डिराईव्ह करता येईल त्याला, पण काय अवघड नाही आहे. बट गॉस लॉ आणि गोष्टी इझी होऊन जातात कारण की ऑलरेडी आपण गॉस लॉचं डेरिव्हेशन मध्येच इंटिग्रेशन केलेलं असत त्यामुळे. चलो, सो देर आर फोर टॉपिक्स, देर आर टोटल फोर टॉपिक्स, इलेक्ट्रो कपॅसिटर्स, करंट, मॅग्नेटिक्स. इलेक्ट्रोचे सगळे फॉर्म्युले, इलेक्ट्रोचे सगळे फॉर्म्युले, ओके, सगळे सगळे इलेक्ट्रोचे फॉर्म्युले जे आहेत ना ते कोण बनवेल? नीरज बनवशील का तू? हो सर. एका पेज वरती एक म्हणजे एकाच पेज वरती फिट करायची गरज नाहीये. समजा तुला 20-25 फॉर्म्युले सापडतात तर तू त्याला दोन पेज वरती पण लिहू शकतो, वेगवेगळ्या कलरनी वगैरे लिहिले तरी चालेल. कसं आहे म्हणजे प्रॉपरली प्रेझेंटेबल बनव. कॅपॅसिटरचं कोण बनवेल? कोण आहे इंटरेस्टेड असेल तर सांगा, नाही तर मी रँडमलीच नावं घेणार. तसं ठीक आहे, सुजन कॅपॅसिटर. ठीक आहे, इलेक्ट्रोस्टॅटिक्स नीरज, कॅपॅसिटर सुजन. अजून कोण इंटरेस्टेड आहे प्लीज रेज युअर हँड. ठीक आहे, रँडमली देऊन टाकू. ओके, हा अभिषेक आणि ईशा. ठीक आहे, अभिषेक करंट घे तू आणि ईशा मॅग्नेटिक्स घे. ठीक आहे, उद्या फॉर्म्युले बनवून टेलिग्राम वरती टाकून द्याल का? तुम्हाला एका लेसनचे जास्तीत जास्त 25-30 फॉर्म्युले असतात, 35 फॉर्म्युले असतात, ते फॉर्म्युले एका व्यवस्थित शीटवरती लिहून ते टाकायचं आहे. फॉर्म्युले जेवढे आपण क्लासमध्ये घेतले तेच टाका. खूप जास्त फॉर्म्युले बनवू शकतो आपण बट कमीत कमी फॉर्म्युले लक्षात ठेवायचे आहेत आपल्याला. सो एकदम वेगवेगळे स्पेशल केसेस वगैरे जास्त नका घेत बसू. ठीक आहे, हे टाका तुम्ही उद्या टेलिग्रामवरती. आपल्याला आपला प्रायमरी एम हा आहे की तुम्हाला सगळे पहिले तर फॉर्म्युले आले पाहिजे. मी रँडमली कोणाला विचारलं ना, समजा फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला डेमो देतो, समजा आपण एखादा एक्झाम्पल घेऊयात, अद्वैत माईक ऑन करू शकतो का तू? अद्वैत इझी विचारणार आहे, टेन्शन नको घेऊ. टेन्शन घेतो तू, टेन्शन नाही घ्यायचं. आरोही, आरोही. येस सर. एम्पियर्स लॉचा फॉर्म्युला सांग मला, व्हॉट इज एम्पियर्स लॉ? आता मी हा प्रश्न विचारला, हा प्रश्न विचारला की तुम्ही विनोद, टेल मी विनोद, टेल मी व्हॉट इज ऑर्बिटल मॅग्नेटिक मोमेंट, व्हॉट इज मॅग्नेटिक मोमेंट ऑफ अ कॉइल? कॉइल म्यू नॉट आय बाय 2D. So this is the problem. What happens is ki now you have told me the formula of B actually and I have asked you the formula of magnetic moment NIA.
ठीक आहे. सो एकच स्टुडंटला जर काही आपण माईक ऑन करायला लावला, आम्ही प्रश्न विचारत चाललोय, फॉर्म्युले विचारत चाललोय, 15, 20, 25 फॉर्म्युले, सगळे फॉर्म्युले जमले पाहिजे. हेच जमत नसेल तर तुम्ही कसं एक्सपेक्ट करता तुम्ही एक्झाम मध्ये चांगला स्कोर आणाल? बेसिक आहे ना रे, बेसिक फॉर्म्युलेच येत नाही आपल्याला. फॉर्म्युलेच येत नसतील तर चान्सेस, तुम्ही कुठे चान्सेस नाही तुम्हाला चांगला स्कोर येण्याचा. कोणी आहे का आता सध्या की जो म्हणू शकतो सर मला तुम्ही कुठलाही फॉर्म्युला विचारा, इलेक्ट्रोस्टॅटिक्स पासून मॅग्नेटिक्स पर्यंत मी सांगू शकतो? कोणात आहे का तेवढी हिंमत? कोणी केलंय का तेवढा अभ्यास नीट? फॉर्म्युले खूप आहेत आय अंडरस्टँड, बट हे तर फक्त एक मॉड्यूल आहे, तो पण पूर्ण नाहीये. मेकॅनिक्स, हीट, थर्मो खूप येणार आहेत अजून. सो आपल्याला काय करायचं, हे जे काही फॉर्म्युले असतील ना, किती असतील रे एका लेसनचे? 25 × 4 100 फॉर्म्युले असते. 100 फॉर्म्युले तुम्ही फर्स्ट टाइम करताना जास्त अवघड वाटेल, पण थोडस समजून घ्या. फॉर्म्युला रटायचा नाही आहे नुसता, फॉर्म्युला समजून घ्यायचा, विथ फील लर्न करायचं, विथ फील लक्षात ठेवायचं. आणि एकदा तुम्हाला लक्षात राहिला की नंतर ह्याचं बर्डन नाही राहणार. मग नवीन नेक्स्ट मॉड्यूलचे 100 फॉर्म्युले करताना हे टेन्शन नाही राहणार, हे विसरलं तर काय. हे तर रिव्हिजन मध्ये आपलं येत राहील सारखं सारखं. म्हणजे पेजेस आपण म्हणू ना, 4 पेजेस बनतील समजा आपले 4 मॉड्यूलचे, ते तुम्ही युज करा रिव्हिजन करण्यासाठी. यू हॅव टू रिवाइज दिस फॉर्म्युले. फॉर्म्युले खूप इम्पॉर्टंट आहेत, एस्पेशली नीट साठी तर खूपच जास्त. नीटला खूप सारे प्रश्न फॉर्म्युले बेस्ड येतात. सो फॉर्म्युलाच माहित नसेल तर देर इज नो चान्स की तुम्हाला नीटचा क्वेश्चन जमेल. ठीक आहे. सो पहिले तर यू मस्ट नो ईच अँड एव्हरी फॉर्म्युला. सो दिस इज युअर टार्गेट टुमॉरो. टेल मी, उद्या तुम्हाला मी रँडमली विचारणार आहे माईक ऑन करून की ह्याचा आन्सर सांग. आज तुमच्याकडे फुल डे आहे, पूर्ण दिवस आहे. इलेक्ट्रो पासून मॅग्नेटिक्स पर्यंत सगळे फॉर्म्युले लर्न करून टाक, मग रट्टा मारू नका, समजून घ्या. मॅग्नेटच्या मॅग्नेटिक इंडक्शनचा फॉर्म्युला काय असतो? μ0/4π 2m/r³. ऍक्सिसचा काय असतो, इक्वेटरचा काय असतो? μ0/4π नुसता एम अपॉन आर क्यू. पोटेन्शियलचा फॉर्म्युला काय असतो? μ0/4π m cos θ/r² असे फॉर्म्युले आहेत जे लक्षात ठेवायचे. हे सगळे फॉर्म्युले युजफुल आहेत, कारण की क्वेश्चन आला तुम्हाला फॉर्म्युलाच माहित नाही तर कसं सॉल्व्ह होणार आहे क्वेश्चन. सो क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी फॉर्म्युला तर आला पाहिजे. उद्या तुम्ही प्रिपेअर करून येऊ शकता का सगळे फॉर्म्युले? उद्या मी शिकवणार नाही, उद्या मी फक्त फॉर्म्युले विचारणार, आधीच सांगतो. ठीक आहे. इट विल बी अ वायवा. उद्या तुमची वायवा असेल 11:32 1. इज इट क्लिअर? या वायवामध्ये तुम्हाला एक लगभग 20-25 फॉर्म्युले विचारले जातील, आणि त्या 25 फॉर्म्युलेच्या बेसिसवरती मार्क दिले जातील. फॉर्म्युला मी माझ्या तोंडात फॉर्म्युला निघाला की बायट सॅवर्ट्स लॉ बोला, तुम्ही विदिन 5 सेकंड चालू करायचं. नाही तर मग पेपरमध्ये शोधतो मी सर, मागे पेपरचा आवाज येतोय, पुढे मागे पानं करतोय, तसं नाही. तुम्हाला येतोय तर येतोय, नाही तर नाही. माझ्या बरोबर अजून दोघं कंडक्ट करतील बायवा, 3 जण असतील. सो वी विल मेक बॅचेस, 10-10 तीन ग्रुप बनवूया. आता किती मुलं आहेत? 30 आहेत ना, 13-13 मुलं स्टुडंट्सचे, 13 स्टुडंट्स 15 स्टुडंट्सचे ग्रुप बनवूया. 3 लोक वायवा घेतील. ठीक आहे, उद्या आपण वायवा ठेवूयात, कारण की हेच तुम्ही नाही केलं ना रे, संडेच्या टेस्टला चान्सच नाही तुम्हाला चांगला स्कोर येण्याचा. सो थोडस तुमच्याकडून आता करवून घ्यावं लागेल, कारण की तुम्ही नाही करत आहे. इज इट क्लिअर? कोणाला काही डाऊट आहे का? अँड डोंट आस्क मी सर कोणते फॉर्म्युले लर्न करू. बेसिक सगळे फॉर्म्युले आले पाहिजे, व्हॉट एव्हर वी हॅव कवर्ड इन क्लास. हवं तर आज हे जे मी तुम्हाला सांगितलंय ना, 4 स्टुडंट्सना सांगितलंय, त्यांचं टार्गेट आहे आज की तुमचं आता पुढे काही काम आहे का? लेक्चर नाही तुमचं आता काही? आता तुम्हाला 4 PM प्लीज अपलोड ऑल द फॉर्म्युले टिल 4 PM. ठीक आहे. ओके सर. चौघांनी, सुजल, नीरज, अभिषेक, ईशा, अपलोड द फॉर्म्युले टिल 4 PM ऑन टेलिग्राम ग्रुप. त्याच शीट मधन मी क्वेश्चन विचारेन. ठीक आहे, त्याच्या बाहेर तर काही नाही विचारणार, बट मेक शुअर की तुम्ही सगळे फॉर्म्युले ऍड करता.
चलो उद्या भेटू यार, उद्या ग्रुप्स बनवीन मी लेक्चर मध्येच आणि नंतर वायवा चालू होईल. ओके, वन बाय वन वायवा घेतली जाईल, त्याचे मार्क्स दिले जातील. ते 25 मार्क्स मधन का 20 मार्क्स मधन तुमचे स्कोर्स आपण ग्रुप वरती टाकूया. फॉर्म्युला तरी आले पाहिजे त्या हिशोबाने. चलो गाइज, लेट्स एंड द सेशन. प्रिपेअर करा, फॉर्म्युले लर्न करणं चालू करा. काही कोणाला बोलायचं आहे का, इनपुट द्यायचं आहे काही? आणि ह्या संडेच्या टेस्टला सगळ्यांनी यायचं का? टेस्टला आधीच सांगतोय, कुठल्याही प्रकारचा काहीच रिझन नका देऊ मला. ईच अँड एव्हरी वन शुड बी प्रेझेंट फॉर द टेस्ट. आणि खरंच जर काही तुम्ही नसाल इथं अवेलेबल तर पेरेंट्सला कॉल करायला सांगा. तुम्ही नका सांगू की मी नाही अवेलेबल. कारण की आता हाय टाइम आहे. केमिस्ट्रीचे टॉपिक्स कोणते कोणते आहेत टेस्टला? ऑर्गॅनिक आहे का? नाही, चार पाच टॉपिक, सहा सात टॉपिक्स. ओके ओके, देती वाली टेस्ट खूप आधी डिक्लेअर केलेली टेस्ट, खूप आधी डिक्लेअर केलेली टेस्ट राईट. हो, आता दोन टॉपिक त्यामध्ये. नाही म्हणजे ही टेस्ट खूप आधी डिक्लेअर केलेली आहे. सो तुमच्याकडे बऱ्यापैकी वेळ होता प्रिपरेशन साठी, तुम्ही केला असेल बऱ्यापैकी प्रिपेअर. अजूनही करायचंय तुम्हाला प्रिपेअर, नो डाऊट. आणि फिजिक्सची तर ही टेस्ट मागच्या संडेला झालेली, आणि त्याच्याही आधीच्या संडेजला आपण रिपीट टेस्ट घेतल्याच आहे. इलेक्ट्रो घेतली, करंट घेतली, मग करंट बरोबर थोडं इलेक्ट्रो ऍड केलं, मग मॅग्नेटिक घेताना करंट आणि इलेक्ट्रो ऍड केलं, आणि नंतर मॅग्नेटिक करंट इलेक्ट्रो घेतली, आणि परत मॅग्नेटिक करंट इलेक्ट्रो. सो इलेक्ट्रो तर पाचव्यांदा येणार आहे. सो ही टेस्ट रिपिटेशनच आहे सारखं सारखं. ठीक आहे, चलो गाईज, एंड करतो, बाय बाय.